नमस्कार मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे। तर आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी जेल नेल पेंट कसा काढायचा ते। तर या ठिकाणी हे तुम्ही बघू शकता, ही जेल नेल पेंट आहे माझ्या नखांना लावलेली। आता 1 महिना होऊन गेला आहे तर या ठिकाणी एवढी ही नख वाढलेत, तुम्हाला लक्षात आलं असेल। त्याचप्रमाणे ह्या हाताची सुद्धा, हे बघा। अमेरिकेमध्ये हे काढण्यासाठी सुद्धा पैसे लागतात। जर तुम्ही नेल स्पामध्ये गेला तर तुमच्याकडनं ते $10 किंवा $15 असे जेल नेल पेंट काढण्यासाठी घेतात। म्हणजे डिपेंड्स, काही दुकानामध्ये कमी, काही दुकानात जास्त, तर डिपेंड्स, वेगवेगळ्या दुकानांमध्ये वेगवेगळ्या प्राईज असतात। तर चला आपण आता घरच्या घरी सोप्या पद्धतीने जेल नेल पेंट कशी काढायची ते पाहूया। तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघणार आहोत आपण। तर त्यासाठी आपल्याला ॲसिटोन लागणार आहे, नेल पेंट रिमूवर। जे नॉर्मल नेल पेंट रिमूवर असतं ते नाही, तर 100% ॲसिटोन। हे बघा, यावरती लिहिलं आहे साईडला, 100% प्युअर ॲसिटोन। आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे आहे नेल फायलर। तर या ठिकाणी एक नेल फायलर घेतलं आहे आपण। आणि आपल्याला पाहिजे आहे कॉटन, म्हणजेच कापूस। आणि आपल्याला पाहिजे आहे क्युटिकल रिमूवर। आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे आहे मेन गोष्ट, म्हणजे ऑइल पेपर। तर या ठिकाणी मी ऑलरेडी याचे पीसेस करून घेतले, हे बघा। तर हे झालं साहित्य। आता आपण प्रोसेस पाहूया। चला आपण आता प्रोसेस पाहूया काय करायचं आहे। प्रथम तर हा शायनी पार्ट आहे की नाही आपल्या नखांचं चकाकणारा, तर हा रिमूव्ह करायचा आहे, काढून टाकायचा आहे। तर ॲसिटोन लावल्यावर त्याची फास्ट प्रोसेस होईल। तर या ठिकाणी आपण नेल फायलर घेतले, त्याने आपल्याला हा चकाकणारा पार्ट काढून टाकायचा आहे। जे पूर्ण काही आपल्याला चाचायचं नाही, फक्त चकाकणारा जो पार्ट आहे तो फक्त घासून काढायचा आहे। तर तुमच्याकडे ही नसेल, तुमच्याकडे जे पण असेल फायलर ते तुम्ही वापरू शकता। स्टीलचं असेल तर स्टीलचं तुम्ही वापरू शकता। तर हे बघा, या ठिकाणी आपण या ठिकाणी चकाकणारा जो पार्ट आहे नेल पेंटचा, तो आपण काढला आहे तासून। तर त्याच पद्धतीने आपण हे सुद्धा बाकीचे तासून घेऊया। तर या ठिकाणी सगळे हे फाईल करून झालेत, दिसलेत, हे बघा। आता नेक्स्ट प्रोसेस बघूया आपण। आणि इथे हे बघा सगळं सांडलंय, हे बघा सगळा कलर। हा असा कलर निघाला आहे वरचा तासल्यानंतर। आता नेक्स्ट प्रोसेस काय करायची आपल्याला, हा कॉटन घ्यायचा आहे। तुमच्याकडे घरात जो पण कापूस असेल अवेलेबल तो तुम्ही घ्या, दुकानातून आणायची गरज नाही। तर आता हा विकत आणलेला कापूस आहे। तर आपल्या नखाला किती लागेल तेवढा तो अंदाज घ्यायचा आहे। तर हे असं छान जाडसर। तर या ठिकाणी मी हा कापूस घेतला आहे। आणि आता हे ॲसिटोन जे आहे ते आपण लावणार आहोत। हे बघा पूर्ण भिजवून घ्यायचं आहे अगदी, आणि हे लगेच पॅक करायचं आहे, ओके, झाकण। तर आता अगदी पूर्णपणे डुबवून घ्यायचं आहे कापूस।
आणि काय करायचं आहे आता? त्यानंतर या ठिकाणी हा गुंडाळायचा आहे अशा पद्धतीने. नाही तर काय करायचं, नुसतं असंच ठेवलं ना त्याच्यावरती, तर हा कापूस ना ह्याच्यावरती असं ठेवायचा. ओके, असा याला लावायचं आहे. पाहिजे तर तुम्ही हा असा गुंडाळून पण घेऊ शकता पूर्ण बोटाला. ओके, हे बघा. आणि त्यानंतर काय करायचं आहे, हा फॉईल पेपर घ्यायचा आहे. त्यानंतर हा फॉईल पेपर घ्यायचा आहे, तो बोटाला रॅप करायचा आहे. ओके, असं आणि असं. आणि पुढचंसुद्धा हे जे आहे हे सुद्धा असं फोल्ड करायचं आहे. ओके, तर हे बघा, पॅक करून टाकायचं आणि ते पॅक दिसलं. चला, तसंच आपण आता बाकीच्या यांना लावून घेऊया. भरपूर लावायचे म्हणजे तो व्यवस्थित नाही गेल. तरी आता मी याच्यावरती असं ठेवले मस्त जाड डबल लेअर दिसलं. आणि हे परत एकदा दाखवते, हे असं याला फळतेपणे परत रॅप करायचं आहे अशा पद्धतीने. आणि हे पुढचं ते फोल्ड करायचं असं. हे बघा, हे जास्त वेळ नाही लागत, होतं पटकन. तर या ठिकाणी आपलं पाचही बोटांना ॲसिटोन आणि फॉइल पेपर लावून झालेलं आहे. 15 मिनटं हे असंच ठेवायचं आहे. ओके, आणि तुम्ही एकाचं काढून बघायचं आहे, सगळ्याच याचं काढून बघू नका. तर जर वाटते तुम्हाला अजून पाहिजे तर तुम्ही अजून 5 मिनटं ठेवा. ओके, चला आपण आता हे 15 मिनटासाठी ठेवूया. कधी कधी 10 मिनटं लागतात, कधी 15, कधी 20. तुमची नेल पेंट कशी आहे, किती कठीण आहे त्यावरती. चला आपण आता हे, मी आता हे नाही काढणार कारण मला लावताना येणार. हो की नाही, ह्या येणे. तर हे याचं काढून झालं की मी नंतर लावेल. तर आपण आता 15 मिनटं थांबूया आणि मग तुम्हाला दाखवते. तर आता हा हात असंच ठेवायचा आहे. ओके, पाहिजे तर तुम्ही 15 मिनटं काय करायचं, तर पाहिजे तर तुम्ही बुक वाचू शकता, स्वयंपाक वगैरे नाही करू शकत हे लावून. ते हल्लं म्हणजे निघून जाणार, नाही तर पाहिजे तर मस्तपैकी गार्डनमध्ये तुमच्या राऊंड मारून येऊ शकता. ओके नाही, चला आपण आता 15 मिनटं आपण वेट करूया आणि मग तुम्हाला मी दाखवते. तर 15 मिनटं झालेली आहेत हे लावून आपल्याला. तर आपण बघूया आता रिझल्ट काय आहे. हे बघा, तर निघालं आपलं हे सगळंच छान. पाहिलेत दिसले. एकदम मस्त हॅपी. हे बघा,
तर यानेच असं हिरप करून घ्यायचं आहे म्हणजे ते निघतं ताबडतोब. नाही तर दुसऱ्या नाकाच्या साईडने हे करायचं, कारण ते सॉफ्ट झालं आहे ना, सॉफ्ट झालं की लगेचच निघतं. हे बघा इसले तिसरं काढूया. चला याचं पण निघालं लगेचच. ते सॉफ्ट झालं की लगेचच निघतं. हे बघा झाले आहेत की नाही क्लीन. या ठिकाणी आपली ही नेल पेंट काढून झालेली आहे, दिसली तुम्हाला? हे बघा, हे बघा एवढे मोठे नख झालेत, पाहिले किती मोठी नख झालीत माझी, पाहिलीत? आणि ही रिअल आहेत. एक महिना झाला ही नेल पेंट लावलेली. आणि आता काय करायचं आहे, तर या ठिकाणी क्युटिकल रिमूवर लावणार आहोत. तर हे सॅली ब्रँडचं क्युटिकल रिमूवर आहे, हे आपण लावणार आहोत. तर हे ऑइलच आहे बघा, तुम्हाला दिसतंय का? हे बघा, आपण आता सगळ्यांना लावून घेतले, पॅक करूया. हे बघा, तर या ठिकाणी क्युटिकल रिमूवर लावले आपण. तर अशा पद्धतीने आपण आज घरच्या घरी जेल नेल पेंट काढलेली आहे. खूपच वाढलेत नख, आता विचार आहे कापून टाकावेत. पाहिलेत किती मोठे नख, हे माझे रिअल नख आहेत. इतके फास्ट वाढतात, तसेच माझ्या मुलांचे सुद्धा. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने घरच्या घरी जेल नेल पेंट काढू शकता. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, असेच अमेरिकेमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. धन्यवाद.